नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, आता जो पावसाचा जो खंड होता या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि पुढील 48 तासांमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 48 तासांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे, त्याचबरोबर मागील 12 दिवसापासून जो पावसाचा खंड होता आता तो समाप्त होणार आहे आणि पुढील 48 तासांमध्ये बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर मुंबई, पालघर आणि या जिल्ह्यामध्ये जोरदार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पाऊस पडणार आहे। तर या ठिकाणी बघितलं तर या भागामध्ये सध्या जे पावसाचा खंड होता तो आता समाप्त होणार आहे आणि येणाऱ्या 48 तासांमध्ये या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा पाऊस होणार आहे, मालेगाव असो, नाशिक असो, या भागामध्येही सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचे। समय जय हिंद, जय महाराष्ट्र।